केला तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा बाहुलो. अजून कोणी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब नाही केले तर लगेच सबस्क्राइब करा. आपला आजचा जो व्हिडिओ बाहुलो चेटस प्री होतो पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल. व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे. चला बाहुलो आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिक वर जाऊया. जय महाराष्ट्र भावनो, तुमचा भाऊ घेऊन आलाय कडक इंटरेस्टिंग आणि जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशन वरती. तर भावनो, आजचा व्हिडिओ एकदम कडक आणि इंटरेस्टिंग भावनो, एकदम कडक विषयावर व्हिडिओ झालेला आहे. कारण तो आपण बीट सिंग फेडवरती बनवलेला भावनो, आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे भावनो. जर का तुम्हाला अलर्ट मोशन मोडी पिक हवे असेल तर तुम्ही भावनो आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. तिथं तुम्हाला भावनो पिन्ड मेसेजमध्ये अलर्ट मोशन मोडी पिकची लिंक भेटून जाईल, आणि टेलिग्राम चॅनलची लिंक भावनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्यासोबतच भावनो आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचा भावनो, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर भावनो सुरुवातीला भावनो सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे. कारण भावनो अशाच प्रकारे मराठीमधून आपण नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. त्यासोबतच भावनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर भावनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्यायचं आहे. इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबत भावनो आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल, आणि वेबसाईटची लिंक आपण भावनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबत भावनो आपला व्हॉट्सअप ग्रुपही आहे, त्याचीही लिंक भावनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही भावनो आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. ओके, तर चला भावनो आजचा जो काही व्हिडिओ ट्रेनिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ ट्रेनिंगला सुरुवात करूया. सागर 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 मैनु वाले ने छेड़ा मन का प्याला छलकाई मधुशाला मेरा चैन रैन लैन अपने साथ ले गया. वंस मोर रुको जरा, सबर करो. ओके, म्यूजिक. सागर 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 मैनु वाले ने छेड़ा मन का प्याला छलकाई मधुशाला मेरा चैन रैन लैन अपने साथ ले ओके, तर चला भावनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीट मार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाणार आहे, आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे. आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल तर भावनो इथे तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला इथे तुम्हाला रेडबीट ॲड केलेले आहेत, आणि भावनो हा प्रोजेक्ट मी तुम्हाला दिलेला आहे, आणि त्याची लिंक भावनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाणार आहे. तर भावनो इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, आणि प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन व्हिवॉलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते भावनो इथून फक्त ॲड करायचं आहे. ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर भावनो ही वायर क्रिएशनची लेअर इथून डिलीट करून घ्यायची आहे, आणि लेअर डिलीट केल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन भावनो आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे तो भावनो सिलेक्ट करायचा आहे. फोल्डर सिलेक्ट केल्यानंतर इथून एक ओव्हरलेचा व्हिडिओ ॲड करायचा आहे, आणि त्यानंतर नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेला व्हिडिओ भावनो इथून ट्रिम करायचा आहे. त्यानंतर पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, आणि प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन मटेरियलमध्येच तुम्हाला ही PNG भेटणार आहे, ती PNG ॲड करायची आहे. आणि या PNG साईज आपण थोडीशी कमी करून घेऊया. एवढ्याशी भावनं आपण साईज ठेवून घ्यायची आहे, आणि त्यानंतर इथून बॅक येऊन व्हिडिओच्या भावनं फर्स्ट बीटपर्यंत येऊन फर्स्ट बीटपर्यंत भावनं ती PNG ठेवायची आहे, आणि राहिलेली PNG जी आहे ती भावनं इथून ट्रिम करून टाकायची आहे. तर त्यानंतर भावनं आता आपण इमेजेस ॲड करणार आहे. तर भावनं प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन भावनं आपली इमेज ॲड करायची आहे, आणि भावनं इथून थ्री डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करायचं आहे. भावनं फिल स्क्रीन केल्यानंतर नेक्स्ट बीटवरती यायचं आहे, आणि नेक्स्ट बीटवरती आल्यानंतर राहिलेली जी इमेज आहे ती भावनं इथून ट्रिम करायची आहे. तर भावनं पुढचीसुद्धा इमेज आपण अशाच प्रकारे ॲड करणार आहे. तर भावनं इमेज ॲड करून थ्री डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करायचं आहे, आणि नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेज भावनं इथून ट्रिम करायची आहे. तर भावनो अशाच प्रकारे आपण दोन बीटच्यामध्ये सगळ्या इमेजेस ॲड करून घेणार आहे. तर भावनो तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे दोन बीटच्यामध्ये सगळ्या इमेजेस ॲड करायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता, पुढे आल्यानंतर थोड्याशा भावनो लहान लहान इमेजेस आहेत, म्हणजेच भावनो बीट्स आहेत, त्याच्यामध्ये बरोबर लहान लहान इमेजेस भावनो दोन बीटच्यामध्ये सगळ्या ॲड करून घ्यायचे आहेत. तर भावनो मी सगळ्या इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. तर चला भावनो अशा प्रकारे आपण दोन बीटच्यामध्ये सगळ्या इमेजेस ॲड करून घेतलेल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता आपण दोन बीटच्यामध्ये कशाप्रकारे भावनो इमेजेस ॲड केलेल्या आहेत.
इथे भावनो लहान लहान बिट्स आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा भावना आपण इमेजेस ॲड केलेल्या आहेत. तर भावनो इमेजेस ॲड केल्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. इथून आता आपण व्हिडिओच्या सुरुवातीला आलेलो आहे भावनो, आणि भावनो व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर फर्स्ट बीटवरती यायचं आहे, म्हणजेच आपण जिथून इमेजेस ॲड केलेल्या आहेत त्या बीटवरती यायचं आहे. आणि त्यानंतर भावनो प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. भावनो मीडियावरती गेल्यानंतर आपला एक लोगोचा भावनो जो फोल्डर आहे तो सिलेक्ट करायचा आहे, आणि आपला एक लोगो ॲड करायचा आहे. लोगो ॲड केल्यानंतर भावनो या लोगोची आपण साईज थोडीशी कमी करून घेऊया. तर भावनो एवढ्याशी साईज ठेवायची आहे, आणि त्यानंतर फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असं बरोबर भावनो लोगो सेट करून घ्यायचा आहे. इथे आता आपण बरोबर लोगो सेट करून घेऊया, आणि त्यानंतर भावनेतून बॅक यायचं आहे, आणि व्हिडिओच्या भावनो शेवटी येऊन शेवटपर्यंत हा लोगो भावनो खेचून घ्यायचा आहे. त्यानंतर भावनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेकेपेड प्रेझेंटची लिंक भेटून जाणार आहे, आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये भावनो इम्पोर्ट करायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर भावनो तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल, तर भावनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो इफेक्ट नंबर 1 आहे तो इथून भावनो कॉपी करायचा आहे, आणि आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचा आहे. भावनो बीट मार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर हा इफेक्ट आपण कशाप्रकारे देणार आहे तो भावनो तुमचा भाऊ एकदम तुम्हाला परफेक्टली सांगणार आहे. तर भावनो इथून आपण इमेजेस ॲड केलेत, इथे तुम्ही बघू शकता भावनो. तर भावनो ही जी पहिली इमेज आहे ती भावनो सोडायची आहे, आणि त्यानंतर भावनो दुसरी जी इमेज आहे म्हणजेच आपल्या व्हिडिओची भावनो जी सेकंड इमेज आहे त्या सेकंड इमेजला सुरुवातीला भावनो आपला इफेक्ट नंबर 1 भावनो पेस्ट करायचा आहे. त्यानंतर भावनो एक इमेज सोडायची आणि पुढच्या इमेजला भावनो पेस्ट करायचा आहे. भावनो कुठपर्यंत करायचं आहे ते पण सांगतोय भावनो मी. त्यानंतर पुढचीसुद्धा इमेज अशाच प्रकारे भावनो करायचं आहे, एक सोडायची आणि पुढचीला, त्यानंतर भावनो एक सोडायची आणि पुढचीला. त्यानंतर भावनो तुम्ही बघू शकता दोन लहान आहेत आणि त्यानंतर एक मोठे. तर भावनो जी मोठे आहे तिला भावनो पेस्ट करायचं बरोबर, त्यानंतर दोन लहान सोडायचे, त्याच्यानंतर भावनो एक मोठी, त्यानंतर पुन्हा दोन लहान, पुन्हा भावनो एक मोठे. इथे तुम्ही बघू शकता भावनो, आणि इथेसुद्धा भावनो एक मोठे, दोन लहान झाल्यानंतर एक मोठे. तर भावनो इथे दोन लहान झाल्यानंतर एक लहानच आहे, तर इथेसुद्धा भावनो लहानलासुद्धा भावनो आपला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचा आहे. त्यानंतर भावनो इथे तुम्ही बघू शकता एक मोठी इमेज आहे. लहान लहान इमेजेस संपल्यानंतर पुढे थोडासा चेंज आहे भावनो. मोठी इमेज संपल्यानंतरची जी पुढची इमेज आहे त्या इमेजला भावनो आपला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचा आहे. लहान लहान इमेजेस संपल्यानंतर एक मोठी इमेज आहे, आणि त्याच्यानंतरची जी बारकी इमेज आहे त्या इमेजला भावनो आपला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचा आहे. त्यानंतर भावनो इथेसुद्धा तसंच, मोठी इमेज संपल्यानंतर पुढची जी लहान इमेज आहे तिथे भावनो इफेक्ट नंबर 1 भावनो पेस्ट करायचा आहे. तर भावनो अशा प्रकारे आपण इफेक्ट नंबर 1 पेस्ट करून घेतलेला आहे. तर पुन्हा आपण आपल्या शेकीपॅड प्रेझेंटवरती येऊया, आणि आपला इफेक्ट नंबर 2 कॉपी करून घेऊया. इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर भावनो आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचा आहे. भावनो बीट मार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर भावनो एकदम व्हिडिओच्या शेवटी यायचा आहे. व्हिडिओच्या शेवटी आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता भावनो. तर भावनो इथे दोन लहान आहेत, त्यानंतर भावनो इथे मोठे, त्यानंतर इथे दोन लहान आहेत आणि एक मोठे, आणि त्यानंतर भावनो इथे तर एकदमच लहान आहेत आणि एक मोठे. तर भावनो मध्ये जी मोठे आहे तिला भावनो आपला इफेक्ट नंबर 2 भावनो पेस्ट करायचा आहे. मध्ये जी मोठी इमेज आहे एकदम शेवट ना भावनो, व्हिडिओच्या शेवटी यायचा आहे, आणि शेवट फक्त भावनो तीनच इमेजेस आहेत. भावनो लहान इमेजेस इथल्या ज्या लहान इमेजेस संपल्यानंतर ज्या मोठ्या इमेज दिसत आहेत, मी झूम कमी करतो भावनो, तर इथे तुम्ही बघू शकता इथे आपल्या लहान इमेजेस आहेत, आणि त्याच्यानंतर 1, 2 आणि 3 या तीनच इमेजेस भावनो एकदम मोठे आहेत. तर त्या इमेजेसला भावनो आपल्या इफेक्ट नंबर 2 भावनो पटपट पेस्ट करायचा आहे. आणि इफेक्ट नंबर 2 पेस्ट केल्यानंतर आपल्या शेकीपॅड प्रेझेंटवरती यायचं आहे. शेकीपॅड प्रेझेंटवरती आल्यानंतर आपला इफेक्ट नंबर 3 भावनो इथून कॉपी करायचा आहे, आणि आपल्या बीट मार्क प्रेझेंटवरती यायचं आहे. भावनो बीट मार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर आता भावनो ज्या इमेजेस आपल्या राहिलेल्या आहेत, पूर्ण व्हिडिओमध्ये भावनो इफेक्ट दिल्यानंतर आपल्या जेवढ्या इमेजेस राहत आहेत त्या सगळ्या इमेजेसला राहिलेल्या भावनो आपला इफेक्ट नंबर भावनो 3 पेस्ट करायचा आहे. फक्त भावनो कोणते इमेजेस सोडायचे आहेत, तर या ज्या एकदम लहान इमेजेस आहेत इथे तुम्ही बघू शकता एकदम आपल्या लहान इमेजेस आहेत, त्या इमेजेसला भावनो कोणता इफेक्ट नाही आहे. बाकी जेवढ्या इमेजेस राहत आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावनो पटपट आपला इफेक्ट नंबर 3 भावनो पेस्ट करायचा आहे. तर भावनो अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय, व्हिडिओ एकदम म्हणजे एकदम विशाट फुल खतरनाक व्हिडिओ झालेला आहे. भावनो व्हिडिओला लाईक तर झालीच पाहिजे, भावनो एकदम विशाट व्हिडिओ झालेला आहे. आणि भावनो चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे, कारण भावनो अशाच प्रकारे आपण मराठीमधून एकदम सोप्या भाषेत भावनो आपण व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. त्यासोबतच भावनो आपला जो व्हिडिओ आहे तो आता आपण एक्सपोर्ट करून घेणार आहे. तर भावनो इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणि इथून भावनो आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. व्हिडिओ भावनो फुल खतरनाक झालेला आहे, एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर भावनो बनतेच या व्हिडिओसाठी. तर भावनो एकदम विशाल व्हिडिओ झालेला आहे. भेटू एक अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.